नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट्या मराठी युट्यूब चॅनलवर वर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या राज्यात पाच धडाकेबाज निर्णय एकवीस मे पासून लागू वीस मे शुक्रवार काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी सर्वोच्च न्यायालयाने मध्य प्रदेशमध्ये इतर मागासवर्गीयांच्या राजकीय आरक्षणाला हिरवा कंदील दर्शवल्यानंतर राज्यातही महाविकास आघाडी सरकारने याच धर्तीवर प्रयत्न सुरू केले आहेत यासाठी बाठिया समिती नेमण्यात आली असून अहवालाचे काम अंतिम टप्प्यात आहे अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली येत्या जूनमध्येच हा अहवाल सर्वोच्च न्यायालयात मांडणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले ते पत्रकार परिषदेत बोलत होते अजित पवार म्हणाले की मध्य प्रदेशने काय दाखल केले ते सरकारने पाहिले आहे त्यानुसारच राज्याचा अहवाल असून महाराष्ट्रातही आरक्षण मिळेल त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी राज्यसभा निवडणुकीसाठी राज्यात जोरदार रस्ती सुरू झाली आहे राज्यसभेचे माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यसभेची टर्म संपल्यानंतर अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे यासाठी त्यांनी महाराष्ट्रातील सर्व आमदारांना खुलपत्र लिहिले यातच आता संभाजीराजे छत्रपती यांनी आता राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे त्यामुळे चर्चांना आले आहे संभाजीराजे छत्रपती यांनी गुरुवारी राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि संभाजीराजे छत्रपती यांच्यामध्ये पस्तीस मिनिटं चर्चा झाली ही चर्चा राज्यसभा निवडणुकीबाबत झाली की मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर झाली हे अद्याप स्पष्ट झालं नाही दरम्यान या भेटीवर तर्कवितर्क लावले जात आहेत त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी कोल इंडिया आणि वीज निर्मिती करणाऱ्या कंपन्यांच्या वाढत्या थकबाकीबाबत केंद्र सरकारने राज्य सरकारांना इशारा दिला आहे केंद्र सरकारच्या वतीने ऊर्जा सचिव आलोक कुमार यांनी उत्तर प्रदेश तामिळनाडू मध्य प्रदेश जम्मू काश्मीर महाराष्ट्र आणि राजस्थान सरकारांना स्वतंत्र पत्र पाठवले आहे ऊर्जा सचिवांनी राज्याच्या मुख्य सचिवांना राज्य युटिलिटीला वीज कंपन्या आणि कोळसा कंपन्यांची थकबाकी भरण्यास सांगितले आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार दक्षिण मध्य महाराष्ट्र दक्षिण कोकण आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये विजा आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस होण्याची शक्यता आहे मान्सून पूर्व पडलेल्या पावसामुळे शेतीच्या मशागतीच्या कामाला वेग आला आहे एकोणीस ते एकवीस मे या कालावधीत उत्तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे कोल्हापूर सातारा सांगली सोलापूर परभणी हिंगोली नांदेड लातूर उस्मानाबाद या ठिकाणी एकोणीस मे ते एकवीस मे दरम्यान विजांचा कडकडाट व वा वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे अकोला यवतमाळ वाशिम अमरावती जिल्ह्यांसाठी उष्णतेच्या लाटेचा इशारा जारी करण्यात आला आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये पुन्हा एकदा वाढ करण्यात आल्याने महाराष्ट्रासह देशभरात सिलेंडरच्या किमती एक, सिलेंडर एक हजाराच्या पुढे गेल्या आहेत पेट्रोलियम कंपन्यांनी गुरुवारी घरगुती सिलेंडरच्या किमती तीन रुपये पन्नास पैसे तर व्यावसायिक सिलेंडरच्या किमतीत आठ रुपयांनी वाढ केली एका महिन्यात दोन वेळा किमतीत वाढ केल्याने सामान्यांना स्वयंपाक बनवणे आणि हॉटेलमध्ये जेवण करणे महागले आहे